हेलो एवरीवन, गुड आफ्टरनून. मी डॉक्टर जयश्री महाले आणि आय प्रॅक्टिस ॲट इपिक स्किन अँड ऑर्थो क्लिनिक अशोका मार्ग नाशिक. सो आज आपण हेअर ह्या टॉपिकवर बोलणार आहोत. मीन्स देर आर सो मेनी पेशंट्स, दे आर कमिंग विथ द कम्प्लेंट्स ऑफ हेअर फॉल. सो व्हॉट इज अ हेअर फॉल, म्हणजे केस गळणं काय असतं, त्याची कारणं काय काय असतात आणि त्याची लक्षणं काय काय आहेत, मेलमध्ये हेअरफॉल काय असतो, व्हॉट इज अ टाईप ऑफ हेअरफॉल इन केस ऑफ फिमेल्स, प्रत्येकाची ट्रीटमेंट कशी व्हेरी होते, हेअरफॉल हा चिल्ड्रनमध्ये असतो का, मग त्यांची ट्रीटमेंट काय आहे, त्याच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत ते काय आहेत, व्हॉट आर द मिथ्स अँड व्हॉट आर द पार्लर प्रोसिजर्स विच अफेक्ट युअर हेअरफॉल, ह्या सगळ्या टॉपिकला आज आपण स्टेप बाय स्टेप थोडंसं एक शॉर्टमध्ये आपण समराईज करणार आहोत. नाव विल कम टू नो द कॉजेस ऑफ हेअरफॉल, म्हणजे सगळ्यात पहिले केस गळतीची कारणं काय काय आहेत. सो ॲज आय टोल्ड यू दॅट की दे व्हेरी इन केस ऑफ फिमेल्स अँड मेल्स. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ फिमेल्स द कॉजेस आर लाईक यू नीड टू रूल आउट PCOD, म्हणजे PCOD आपल्याला वर्कआउट करावं लागतं. त्यानंतर ॲनेमिया किंवा रिसेंट क्रॉनिक डिझिजेस, लाईक जर तुम्हाला एखाद दोन महिन्यापूर्वी कदाचित टायफॉईड झालं असेल, चिकनगुनिया असेल, किंवा आज आपण बघतो COVID-19 आहे, डेंग्यू आहे, अशा प्रकारची जी क्रॉनिक डिसीजेस असतात जिथे हॉस्पिटल ॲडमिशन आणि बऱ्याच प्रकारची थेरपी ही दिली जाते, त्या डिसीजेसमध्ये सुद्धा हेअरफॉल हा आपल्याला दिसून येत असतो. आणि मेलमध्ये कदाचित थोड्याशा वेगळ्या प्रकारचा हेअरफॉल असतो, ज्याला आपण अँड्रोजेनिक ॲलोपेशिया, जो की हार्मोनल डिपेंडंट असतो, तिथे बऱ्याचदा अनुवंशिकता हे एक रिझन असतं. पण जो हल्ली आज आपल्याला खूप अर्ली एजमध्ये दिसून येतो, याचं कारण आहे की इम्बॅलन्स डायट आणि त्याला ॲग्रिवेटिंग स्ट्रेस फॅक्टर. सो अशा प्रकारची ही कारणे आहेत. त्यानंतर वी नीड टू रूल आउट प्रेग्नन्सी असो, म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा पोस्ट प्रेग्नन्सी, त्यावेळेला सुद्धा हेअरफॉल हा जास्त प्रमाणामध्ये दिसून येत असतो. देन एज, म्हणजे मेनोपॉजमध्ये किंवा ओल्ड एजमध्ये वी नीड टू वर्कआउट ऑन कॅन्सर, किंवा पेशंट जर किमोथेरपी पेशंटने रिसेंटली घेतलेली असेल तर त्या केसमध्येही आपल्याला हेअरफॉल दिसतो. देन मेनी टाईम्स वी सी की यंग क्राऊड, म्हणजे मेल आणि फिमेल, बऱ्याचदा ॲग्रेसिव्हली पार्लर ट्रीटमेंट जिथे करतात, फॉर एक्झाम्पल हेअर स्ट्रेटनिंग असेल किंवा अजून कुठल्याही प्रकारची थेरपी असेल किंवा एक्सेस ॲप्लिकेशन ऑफ डाईज अँड ऑल दिस स्टफ्स, तर ह्यामुळे सुद्धा आपल्याला यंग जनरेशनमध्ये जास्त प्रमाणामध्ये हेअरफॉल हा दिसून येत असतो. ओके, सो नाव वी कम टू द ट्रीटमेंट पार्ट ऑफ हेअर लॉस. ट्रीटमेंट पार्ट व्हेरीज अ लिटल बिट इन केस ऑफ मेल्स अँड फिमेल्स. फॉर एक्झाम्पल, इफ फिमेल कम्स टू मी, देन वी नीड टू वर्कआउट वॉट इज इफ पेशंट इज हॅविंग PCOD, पेशंटला ॲनेमिया आहे का, किंवा पेशंटला रिसेंट काही डिसीजची हिस्ट्री आहे का, वेदर दिस फिमेल इज सफरिंग फ्रॉम थायरॉइड. सो वी नीड टू वर्कआउट ऑन दीज डिसीजेस इन केस ऑफ फिमेल्स. आणि जर तो मेल पेशंट असेल तर त्याचं एज आणि अनुवंशिकता, म्हणजे घरामध्ये कुणाला हेअरफॉल होता का, किंवा वडिलांना सेम पद्धतीचा ॲलोपेशिया होता का, ह्या गोष्टींवर आपल्याला वर्कआउट करावं लागतं. आता ट्रीटमेंट पार्ट जी सगळ्यांसाठी कॉमन आहे, त्या केसमध्ये व्हॉट युजली डॉक्टर्स प्रेफर इज दॅट गिविंग सम टॅबलेट्स विच कंटेन अन इसेन्शियल अमायनो ॲसिड विच आर इसेन्शियल फॉर हेअर ग्रोथ. सो ह्या पद्धतीचे सप्लिमेंट्स, त्यानंतर हार्मोनल थेरपी अँड लोशन विच इज रिअली हेल्पफुल फॉर हेअर ग्रोथ. सो दिस इज अ बेसिक ट्रीटमेंट विच ऑल डॉक्टर्स प्रेफर. अलॉंग विथ दिस वी नीड टू, जर पेशंटला PCOD असेल, पेशंट इज हॅविंग PCOD, देन वी नीड टू करेक्ट PCOD. इफ पेशंट इज हॅविंग ॲनेमिया, देन वी नीड टू डू द करेक्शन ऑफ ॲनेमिया. जर थायरॉइड असेल, म्हणजे हायपो असेल किंवा हायपर असेल, तर त्या केसमध्ये एंडोक्रायनॉलॉजिस्टला कन्सल्ट करून वी नीड टू टेक द ट्रीटमेंट फॉर हार्मोनल प्रॉब्लेम्स. सो दिस इज अ कॉमन ट्रीटमेंट विच इज गिवन बाय अ डॉक्टर. आता ह्या व्यतिरिक्त पेशंटच्या काही क्वेरीज असतात, सो विच टाईप ऑफ डायट वी शूड टेक. ऑफकोर्स इज अ बॅलन्स डायट, देन ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हाय प्रोटीन डायट, सो यू शूड प्रिफर दिस टाईप ऑफ डायट. विच शॅम्पू वी शूड यूज, सो आय ऑलवेज रिकमेंड दॅट यू शूड यूज अ लो सल्फेट कंटेनिंग शॅम्पू ऑर सम सॉफ्ट शॅम्पूज. देन कॅन आय डू ॲप्लिकेशन ऑफ डायट ऑर कॅन आय डू सम पार्लर प्रोसिजर्स. So I always tell that yes, you can do, but you should reduce the frequency of these procedures. So now we'll see some myths, म्हणजे काही आपण जे गैरसमज असतात, जे घरगुती उपाय असतात जी लोक करतात, so we'll highlight on this point. So
देर आर सो मेनी पेशंट दे अप्लाय सम क्रूड ऑनियन ऑन टू देअर स्कॅल किंवा क्रूड सॉरी ऍप्लिकेशन ऑफ कर्ड ऑन देअर स्कॅल एग्ज ऍप्लिकेशन म्हणजे दही लावणे अंडी लावणे किंवा कांद्याचा रस वगैरे काढून ते डोक्याला लावतो सो आय स्पेसिफिकली रिकमेंड दॅट यू शुड स्टॉप डुईंग ऑल दिस प्रोसिजर बिकॉज देन अल्टिमेटली यू विल एंड अप इन सम स्किन डिझीज ऑर सम स्कॅल्प इन्फेक्शन म्हणजे हे सगळं ऍप्लिकेशन नंतर कदाचित एक्सेस डँड्रफ किंवा फंगल इन्फेक्शन किंवा एनी टाइप ऑफ स्कॅल्प इरिटेशन हा होऊ शकतो सो यू शुड स्ट्रिक्टली अवॉइड डुईंग दीज प्रोसिजर्स ॲट होम देन अगेन देर इज अ वन मोर पॉईंट दॅट मेनी पीपल्स वेन दे गो इन टू सलून अँड सम दॅट पार्लरवाला ऑर सलून ही विल रिकमेंड समथिंग दॅट यू डू दीज प्रोसिजर अँड दॅट प्रोसिजर बट आय स्पेसिफिकली टेल दॅट ही शूड असो अवॉइड डुईंग दीज प्रोसिजर्स बिकॉज वॉट एवर इज डन इट इज ओनली डन ऑन द केराटिन लेवल and not they don't treat your basic cause so the root cause should be diagnosed and patient should take a proper treatment that is as I told initially taking proper oral supplements balance that because saloon procedures they will just work on the keratin and not on the follicle of the hair so this type of procedure they will not they will not be helpful for your treatment of the hair fall. Now we will see a hair fall in case of children or kids. It's a there is always myth that when there is a hair fall in case when there is a thinning of hair in children specifically between 1 to 5 years of age. So parents will say that repeated shaving or continuous trimming will be helpful for hair growth. म्हणजे लहान मुलांचं जर कंटिन्युअसली किंवा सारखं सारखं जर टक्कल केलं तर त्यांना चांगली ग्रोथ येते बट देर इज नथिंग लाईक दॅट म्हणजे तसं काहीच नसतं जस्ट बाय गिविंग गुड न्यूट्रिशन टू देम ऑर सम न्यूट्रिशनल सप्लिमेंट विल बी रिअली हेल्पफुल फॉर देअर हेअर ग्रोथ अँड नॉट अ कंटिन्युअस ट्रिमिंग सो आय थिंक वी हॅव कवर्ड ऑल द पॉईंट्स अप टिल नाव अँड वील एंड अप विथ दिस सेशन थँक्यू